नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे, संचालक MGM स्पर्धा परीक्षा केंद्र औरंगाबाद, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे तयारी स्पर्धात्मक परीक्षांची। मित्रांनो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेल्या कित्येक एपिसोड्सपासून आपण स्पर्धात्मक परीक्षांची तयारी कशी करायची याची तर माहिती घेतच असतो, पण वेळोवेळी वेगवेगळे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ त्या तज्ज्ञांशी सुद्धा आपण चर्चा करत असतो। काही यशस्वी विद्यार्थी, काही यशस्वी अधिकारी अशांशी, अशा लोकांशी आपण चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत असतो। आणि तुम्हाला जर आठवत असेल तर काही एपिसोडच्या आधी आपण एका संशोधकाला भेटलो होतो, आणि तो संशोधक कुठला होता? तो संशोधक होता नाण्यांच्या जगातला संशोधक, आणि त्या संशोधकाचं वय 16-17-18 वर्ष असं आसपास होतं। तो काही फार असा पोक्त अशा प्रकारचा संशोधक नव्हता। जर तुम्हाला आठवत असेल तर त्याचं नाव आहे आशुतोष पाटील। काही एपिसोडच्या आधी आपण नाण्यांच्या जगातला एक यंग रिसर्चर, ज्याला मला म्हणता येईल असा आशुतोष पाटील, आणि अभिमानानं आपण सांगू शकतो आपल्या औरंगाबादचा आशुतोष पाटील, ज्याने गेल्या 3-4 वर्षामध्ये या क्षेत्रामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे, आपली छाप पाडलेली आहे, आणि सगळे टक्के टोनपे, या दुनियादारीचे टक्के टोनपे, या क्षेत्रातले टक्के टोनपे सहन करत तो जे आहे त्याचं रिसर्चचं, संशोधनाचं काम, त्याचं जे पॅशन आहे ते पॅशन तो फॉलो करतो आहे। आणि आज आशुतोष पाटील पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेला आहे। आपण त्याच्याविषयी तर माहिती घेतलेलीच आहे, पण आजच्या एपिसोडमध्ये आशुतोष जो आहे नाण्यांच्या स्वरूपात बोलणार आहे। ज्यावेळेस मी त्याच्याशी चर्चा करत होतो तर आशुतोषचा आणखीन एक गुण मला या ठिकाणी आढळला, तो एक उत्कृष्ट कवी आहे। आणि बऱ्याच वेळी ज्यावेळेस आपण स्पर्धात्मक परीक्षेमध्ये निबंध लिहितो, मग तो 10वीचा असेल, 12वीचा असेल, काही स्पर्धात्मक परीक्षांचा असेल, बऱ्याच वेळी आपण निबंध लिहिलेला आहे एक तास रेल्वे स्टेशनवर, रेल्वे फलाटावर, किंवा जीर्ण किल्ला बोलला असता। तर त्याचप्रकारे जर खरोखरच एखादं कॉईन, एखादं नाणं, इतिहासकालीन नाणं जर बोललं असतं, तर मग ते जर नाणं बोललं असतं तर कशा प्रकारे बोललं असतं, हे जे आहे आशुतोषच्याच शब्दांमध्ये, आशुतोषच्याच आवाजामध्ये ऐकण्याची इच्छा तुम्हालाही असेल, मलाही असेल। म्हणून आजच्या या एपिसोडची सुरुवात आपण यानेच करूया की आपण त्याच्या ज्या कविता आहेत, इस्पेशली या नाण्यांशी संबंधित जी कविता आहे, ही कविता आपण आशुतोषकडून ऐकू। परंतु हा एपिसोड आपण जो आहे असाच चालू ठेवणार आहोत। एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपली नेहमीची चर्चा, जी स्पर्धात्मक परीक्षेशी संबंधित असते, ती चर्चा आपण सुरू करणार आहोत। पण ती चर्चा सुरू करण्याच्या आधी आजच्या या कार्यक्रमामध्ये आशुतोष पाटील, आशुतोष तुझं पुन्हा एकदा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत। थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच। आणि जसं मी आत्ता या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की खरोखरच आम्हा सर्वांना इच्छा आहे की जर नाणं जर बोलत असेल आणि औरंगाबादच्या ऐतिहासिक वारशामध्ये नाण्यांचं अतिशय महत्त्वाचं असं स्थान राहिलेलं आहे, आणि औरंगाबादच्या या नाण्यांच्या संबंधित हे संशोधन करताना औरंगाबादचं नाणं जर बोलत असेल तर ते कसं बोलत असेल, हे आम्हाला तुझ्या शब्दांमध्ये ऐकण्याची इच्छा आहे। औरंगाबाद हे आपलं ऐतिहासिक शहर आहे, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। आपण आपले सगळे मॉन्युमेंट्स पाहतो, आपण बीबी का मकबरा पाहतो, आपण पानचक्की पाहतो, हे सगळे मॉन्युमेंट्स आपल्याकडे आहेत। पण मी असा विचार केला की हे आपण बघतोय, हे कशामुळे बघतोय की या ठिकाणी काही कामगार लोक काम करत होते। ते का काम करत होते? कारण त्यांना याचं वेतन मिळायचं, आणि वेतन काय मिळायचं तर तेही कॉईन्स मिळायचे। मग हा कॉईन जर बोलला की मी होतो, काय होतो, मी कोण होतो, हे सगळं जर त्यांनी सांगितलं तर काय होईल? मग अशाच विचारातून एक कविता मी लिहिण्याचा प्रयत्न केला होता, ती मी वाचून दाखवतो। वर्षानुवर्षे त्या धातूच्या पत्र्यावर हातोडीचे घाव पडत होते आणि मी बनत होतो। हे सर्व एक नाणं बोलतंय, मी जे काय वाचून दाखवणार आहे, जे काय सांगणार आहे तुम्हाला, हे सगळं एक नाणं बोलतंय। ते म्हणतंय, वर्षानुवर्षे त्या धातूच्या पत्र्यावर हातोडीचे घाव पडत होते आणि मी बनत होतो। औरंगाबाद बांधलं जात होतं शाही थाटात, दिल्ली दरवाजातून स्वारी येत होती, हे सर्व पाहायला होतो ना मी। खास दरवाजातून सोनं चांदी आणि आम दरवाजातून तांब्याच्या स्वरूपात फिरत होतो ना मी। राणीच्या कबरीवरही मीच पडायचो आणि भिकाऱ्याच्या थाळीतही मीच पडायचो। अहो, औरंगाबादेचं ऐश्वर्य पाहिलंय ना मी।
कधी सुरतेत बनलेलो मी औरंगाबादेत यायचो तर कधी औरंगाबादेत बनलेलो मी सुरतेत जायचो. हे सर्व ऐश्वर पाहायचो कधी श्रीमंताच्या खिशात तर गरिबाच्या झोळीतही जायचो मी. ज्याच्या नावाने पडायचो त्याचं राज्य मानलं जायचं. राजा जरी कसाही असला तरी लोकांना जवळचा वाटायचो मी. समोरचा राजाही झुकायचा, सरदारही झुकायचे, कारण त्या राज्याचं प्रतिनिधित्व करायचो मी. कधी काळी औरंगाबादेत बनलो, औरंगाबादेत राहिलो, अहो आजही कधी कधी औरंगाबादेत सापडतो मी. मी होतो, मी कुठला होतो, मी कधी होतो, मी कुणामुळे होतो हे आजही सांगतो मी. तो बीबीका मकबराही माझ्यामुळेच, तो दिल्ली दरवाजाही माझ्यामुळेच, राजाच्या थडग्यामागे उधळणाराही मीच आणि राणीच्या कबरीवरही पडणाराही मीच. कुणाकडून कधी तहातही हारलो मी तर कुणाकडून कधी लुटेतही जिंकलो मी. खूप राज्य फिरलो मी पण मी तो मीच राहिलो. माझ्या राज्याचं प्रतिनिधित्व कधी सोडलं नाही मी. औरंगाबादेत आलात, माझ्यामुळे जे बनले त्यांना पाहिलं, पण आपण कधी मला पाहिलं का? चला एका नवीन चष्म्यातून तुम्हाला औरंगाबाद दाखवतो. अहो तो चष्मा ही गोलच आणि मीही. क्या बात है, क्या बात है. अशी ही कविता एक नानं बोलतंय याबद्दलची मी केली होती. आणखी जसं जसं आपण, मी हिस्ट्रीचा म्हणजे विद्यार्थी आहे आणि इतिहासाच्या जवळचा जवळ जाणारं प्रत्येक वेळी मला वाटत असतं. मी वेगवेगळ्या मॉन्युमेंट्स जवळ ज्या वेळेस जातो त्यावेळेस मला असं वाटतं की हे माझ्याशी बोलू लागलेत. आणि असाच एक अनुभव मला औरंगाबादच्या लेण्या आपल्या ज्या आहेत की ज्या आपण सर्वांनी जाऊन पाहायलाच पाहिजे, तो एक कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. तर तिथं मी काही दिवसापूर्वी गेलो असता मला असं वाटायला लागलं की ते तिथले दगड माझ्याशी बोलू लागलेत. आणि ते सगळं मी पाहिलं आणि त्या सगळ्या भावना मी माझ्या मनात राहिल्या. मी घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मला ते म्हणजे असं कुठंतरी की आपण हे बोललं पाहिजे, आपण व्यक्त केलं पाहिजे जे आपल्याला वाटतंय ते. आणि यातून एक कविता आली, ती म्हणजे निर्जीव दगडात जीव पाहिला मी, असं त्या कवितेचं नाव आहे. निर्जीव दगडात जीव पाहिला मी, की तो दगड जरी निर्जीव आहे तरी त्या दगडात मला जीव दिसतोय. ती कविता अशी आहे. तुटलाय तो, फुटलाय तो, त्या म्लेंछांनी लुटलाय तो, इतके असताही त्याच्यात हसरा शिव पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. बोलतोय तो, सांगतोय तो, त्याच्या वेदना दगडात मांडतोय तो, या साऱ्यात लढणारा देव पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. झडतोय तो, झगडतोय तो, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढतोय तो, या साऱ्यात दुनियेचा खेळ पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. रडतोय तो, हसतोय तो, आपल्याशी बोलण्यास आतुरतोय तो, या साऱ्यात बोलका दगड पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. शांत येतो, गंभीर येतो, या गर्दीतही एकटाच पडला येतो, यात सोबती शोधणारा दगड पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला मी. शुद्ध येतो, पवित्र येतो, या दगडातून प्रेम मांडतोय तो, प्रेमातला तीव्र भाव पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. थकलाय तो, हरलाय तो, मदतीसाठी पुकारतोय तो, हाक ऐकूनही दुर्लक्ष करणारा माणूस पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला मी. शोधतोय तो, सापडतोय तो, या प्रवासात छन्नी हातोड्याचे घाव खातोय तो, प्रवासात त्याला होणारा आनंद पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. गोष्ट सांगणारा तो, गोष्ट ऐकणारा तो, कथा भावनेतून व्यक्त करणारा तो, या दगडांशी दगडांचा संवाद पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. सूर येतो, ताल येतो, या साऱ्या जीवनाचा सार येतो, या जगास मोहात पाडणारा तो शृंगार पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला मी. न एका धर्माचा तो, न एका जातीचा तो, या माणसांच्या चौकटी पलीकडचा तो, तिथे दगडांचा दगडांवर अधिकार पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. बनलाय तो, हसतोय तो, काही ठिकाणी मात्र रडतोय तो, या दगडांशी बोलणारा कामगार पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. स्थिर येतो, उदार येतो, आपल्या पलीकडचा विचार येतो, पण या दगडांना विचारात बांधणारा माणूस पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. राजा येतो, प्रधान येतो, काही ठिकाणी सामान्य इंसान येतो, यात भेदभाव न करणारा तो पाहिला मी,
आणि त्याच निर्जीव दगडात जीव पाहिला. झोपलाय तो, उठलाय तो, ध्यान मुद्रेतही बसलाय तो. या दगडातून प्रेरणा घेणारा दगड पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. शेवटचे दोन छंद. माणसामधनं हरवलाय तो, पण दगडांना मात्र सापडलाय तो. माणसामधनं हरवलाय तो, पण दगडांना मात्र सापडलाय तो. या दगडांच्या वस्तीत राहणारा माणूस पाहिला मी, त्या निर्जीव दगडात जीव पाहिला. शेवटचा छंद. सुरुवात पाहिली मी, शेवट पाहिला मी, त्या दगडात ओतलेला प्राण पाहिला मी. सुरुवात पाहिली मी, शेवट पाहिला मी, त्या दगडात ओतलेला प्राण पाहिला मी. तिथे वारंवार जाऊन बसणारा मी पाहिला मी, आणि म्हणूनच त्या दगडात जीव पाहिला. म्हणूनच त्या दगडात जीव पाहिला. खूप 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 छान. मित्रांनो, असं म्हटलं जातं की कलाकार जो असतो तो सेन्सिबल असतो, कलाकार जो आहे तो सेन्सिटिव्ह असतो. आशुतोषनी आत्ता जी कविता सांगितली, तो कलाकार, तो मनुष्य, त्याला निर्जीव दगडामध्ये सुद्धा जीव दिसतो. आणि माझ्या मते या कवितेमधून जर कलाकाराला निर्जीव दगडामधून जीव दिसत असेल, त्यामध्ये सुद्धा जर त्या ठिकाणी जीव दिसत असेल, तर कमीत कमी आपल्यासारख्या माणसाला, कमीत कमी त्या समोरच्या माणसामध्ये सुद्धा जीव दिसला पाहिजे. मानवता, ह्युमॅनिटी, दुसरं काय? निर्जीव दगडामध्ये तर जीव पाहणारे लोक आपल्याकडे आहेत, पण कमीत कमी आपण सुरुवात जर समोरच्या व्यक्तीमध्ये सुद्धा एक जीव आहे, एक देवाचं स्वरूप आहे असं जर आपण मानलं, तर मला माझ्या मते ह्युमन राईट्स कमिशन, ह्युमॅनिटी यांच्या गप्पा, याच्याशी संबंधित चर्चा आपल्याला करण्याची कधी गरजच पडणार नाही. मित्रांनो, याच गोष्टीवर आपण ब्रेक घेऊया. आजच्या या कार्यक्रमामध्ये धावती भेट जी आहे आशुतोषनी दिली, आणि आशुतोष जो आहे आपल्या कार्यक्रमामध्ये अगोदरही आला होता, आणि तुझी अतिशय उत्कृष्ट अशी कविता आम्हाला, आमच्या श्रोत्यांना तू ऐकवली, आणि नक्कीच कुठेतरी जी आहे प्रेरणा मिळणारी अशा प्रकारची कविता आहे. पुन्हा एकदा आशुतोष तुझे खूप खूप धन्यवाद, आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सो मच सर. थँक्यू सो मच.